बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत. आणि आता बातम्या विस्तारानं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील घोळ अजूनही संपत नाहीये. शिवसेना शिंदे गटाकडून अखेर धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली, पण महाविकास आघाडीकडून उमेदवारीचं घोडं अडकून पडलंय. एकला चलो रे अशी भूमिका घेणाऱ्या राजू शेट्टी यांनी आता मात्र एक पाऊल मागं घेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष होण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावर सत्यजित पाटील सरुडकर किंवा डॉक्टर सुजित मिणचेकर यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीनं डी सी पाटील या जैन समाजातील नेत्याला उमेदवारी दिल्यानं राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. कधी महायुतीशी तर कधी महाविकास आघाडीशी सलगी केलेल्या राजू शेट्टी यांनी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. तत्पूर्वी राजू शेट्टी महाविकास आघाडी अंतर्गत उमेदवार असतील असं बोललं जात होतं. पण राजू शेट्टी यांनी कुणालाच दाद दिली नाही, त्यामुळं अजूनही महाविकास आघाडीकडून हातकणंगलेमध्ये उमेदवार जाहीर झालेला नाही. दुसरीकडं प्रचंड चर्चा होऊन वेगवेगळी राजकीय समीकरणं समोर येऊनही अखेर महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीनं डी सी पाटील हा जैन समाजातील चेहरा लोकसभा निवडणुकीमध्ये उतरवलाय. त्यानंतर राजू शेट्टी यांना मतदारसंघातील जातीय समीकरणाची गणितं लक्षात आली असावीत. उद्धव ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हावर सत्यजित पाटील सरुडकर, डॉक्टर सुजित मिणसेकर आणि अगदी राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते. तिरंगी लढत झाली तर जैन समाजाचं प्राबल्य असलेल्या हातकणंगलेमधून डी सी पाटील बऱ्यापैकी मतं खातील, त्याचा फटका राजू शेट्टी यांनाच बसू शकतो. त्यामुळं सावध झालेल्या राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा घटक पक्ष होण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी शब्द दिल्यानुसार मला पाठिंबा द्या असा सूर आळवत राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना साकडं घातल्याचं समजतंय. एकीकडे धैर्यशील माने यांनी प्रचार सुरू केलाय. डी सी पाटील यांची उमेदवारी जाहीर झालीय, पण महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळं राजू शेट्टी यांनी नरमाईची भूमिका घेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं समजतंय.